आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. रक्षाबंधनचा सण आलेला आहे. आपल्या भावाला तुम्ही भेटायला जाताना खऱ्या अर्थाने त्या भावाला ओळताना तुम्ही अभिमानानं म्हणता, सण आहे आज वर्षाचा, आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरंजनानं भावा सोवळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलास तू मला, ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. अरे भगवान श्रीकृष्णांच्या पायाला जखम झाली, पाहता पाहता रक्त उघडू लागलं. आणि जसं रक्त उघडताना पाहिलं यशोदा मैयाच्या मनात, रुक्मिणी मातेच्या मनात अनेक का प्रश्नांचं काहूर पेटलं आणि दुःखित अंतकरणानं इकडे तिकडे फिरून ते चिंधी शोधू लागल्या. पण दुरून माझ्या द्रौपदी मातेनं पाहिलं, अरे दादाच्या अंगठ्याला जखम झाली, शनार्दामध्ये धावत आली, अंगावर भरधरी शालू होता, शनार्दात शालूची चिंधी काढली आणि आपल्या भावाच्या पायाला बांधली. द्रौपदीचं प्रेम पाहिलं आणि भगवान श्रीकृष्णांच्या डोळ्यातून अलगद अश्रू उघडला आणि प्रभू खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण उत्तरले, द्रौपदी आज खऱ्या अर्थानं या भावासाठी धावून आलीस ना, पण उद्या तुला जीवनात कधीही जरी माझी गरज पडली फक्त या भावाला आवाज दे, पुढच्या क्षणी तुझा भाऊ थांबत येईल. आणि महाराज ज्यावेळी याच पांचाळी म्हणजे द्रौपदीला कौरवांनी भर सभेत ओढत आणलं आणि द्रौपदी मातेला फक्त आपल्या भावाला आवाज दिला, एकदा जोरदार काढून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. आणि ही सवय लावूनच घ्या महाराज, कारण ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचा वैभव आहे. मग यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का नेप्तीनाक्यावरच्यांचं आहे? म्हणून आजपासून ही सवय लागली पाहिजे. लक्षात घ्या, द्रौपदी मातेने फक्त आवाज दिला. लक्षात घ्या, दोन्ही प्रमाणांचं सार जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं फक्त द्रौपदी मातेने आपल्या भावाला आवाज दिला. जगाचा मालक खऱ्या अर्थानं भाऊ म्हणून पहिल्यांदा द्रौपदी मातेकडे धावून आला. खऱ्या अर्थानं भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला मुक्ताराणी अनबाराईकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला शिवचरित्राचं पानन पान शिकवतं. पण जी बहीण खऱ्या अर्थानं आपल्या भावासाठी रक्षाबंधनला राखी घेऊन जात होती,
जी बहीण भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावासाठी रुमाल घेऊन जात होती, हळूहळू पाहता पाहता खऱ्या अर्थानं नगर हायवेचं काम झालं आणि इकडला पट्टा पाण्याखाली तर आधीपासूनच होता, पण हळूहळू या भागामध्ये आता कोणता लाख काय पण 3-3.5 लाखापर्यंत गेला. आणि अचानकपणे जी बहीण रक्षाबंधनला राखी घेऊन येत होती, तीच आज राखीसोबत जर 500 रुपयाचा स्टॅम्प आपल्या भावाकडे घेऊन येत असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. तुम्ही कितीही काशी गया द्वारका फिरलात तरी तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं तुमच्यावर प्रसन्न होईल का? आणि तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का? माझ्या बहिणीनं याचा नक्की विचार करा. अरे आज फक्त अवघ्याशा काही तुटपुंजा जमिनीसाठी आणि कागदांच्या नोटांसाठी आम्ही आमच्या रक्ताच्या भावांना दूर केलंय, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. माझ्या बहिणीनं काहीतरी विचार करून पहा. अरे ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना, तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण त्या बापानं खऱ्या अर्थानं मनात एकच अपेक्षा होती की माझ्या लेकीचं कल्याण झालं पाहिजे. तुमचं लग्न होईपर्यंत तुमचा भाऊ दहावीला होता, त्या भावाशी रोज दुसडेपणानं वागणारा तुमचा हा शेतकरी बाप, पण तुमचं लग्न ठरत असताना पहिल्यांदा त्या बापानं तुमच्या भावाला जवळ घेतलं आणि सांगितलं, पप्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? अरे तुझी ताई सुखी राहिली ना, माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको रे, फक्त तुझी ताई सुखी झाली, मी मरायला मोकळा झालो. बापाच्या डोळ्यातले आसू तुमच्या भावानं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझं ताई सुखी राहिली पाहिजे. अरे एवढा आधार फक्त तुमच्या वडिलांना तुमच्या भावाकडून मिळाला आणि पाहुण्यांसमोर येऊन तुमच्या वडिलांनी सांगितलं फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवा. अरे तुमच्या लग्नाचे 2 हप्ते त्या भावानं फेडले नाही, तुमच्या बाळपणाचा 1 लाख रुपये खर्च त्या भावावर आला. त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त उभे कष्ट तुमच्या लग्नातल्या हप्ते फेडण्यासाठी, तुमच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आपलं जीवन व्यतीत करत होता. अरे पण मात्र तोच भाऊ तुम्ही पॉझिटिव्ह झालात ना, तुमच्या 7 जन्माचा जोडीदार असताना तुमचा नवरा मात्र मास्क लावून उमऱ्याच्या बाहेर उभा होता. तुमच्या भावाला बातमी कळाली, त्याची बायको त्याला सांगत होती जाऊ नका, तरी मास्क लावून नगरला चाललोय असं खोटं सांगून तो भाऊ मात्र खऱ्या अर्थानं मास्क लावून का होईना माझ्या बहिणीनं तुम्हाला भेटायलाही आला आणि तुम्हाला दवाखान्यापर्यंत घेऊनही गेला, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण आज तोच भाऊ मात्र फक्त गुंठ्याला काही लाखाचा भाव आला म्हणून तुटपुंजा नोटांसाठी जर आम्ही रक्ताची नाती दूर करणार असू, कितीही भगवंताला स्मरा तो भगवान परमात्मा तुम्हाला कधी भेटेल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या लेकीचं लग्न ज्या दिवशी झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, जेवढी तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली. कारण मामा हा फक्त मामा नव्हता, तिच्या जीवनातला सगळ्यात चांगला हक्काचा मित्र होता. पण तोच मामा गुंठ्याभर जमिनीसाठी जर त्याच्या भाचीपासून तुम्ही तोडणार असाल तर खऱ्या अर्थानं आम्ही आयुष्यात काय मिळवतोय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून माझ्या बहिणीनं तुम्हालाही हात जोडून विनंती करतो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही मरेपर्यंत मला तुमच्या गावची वेसुरंडी देऊ नका, पण आज तुमचा भाऊ म्हणून या रक्षाबंधनच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो. आता तरी खऱ्या अर्थानं तुटपुंजा नोटांसाठी आपल्या रक्ताच्या नात्यांना दूर करू नका, यापेक्षा तुमच्या जीवनातला सफल परमार्थ दुसरा कोणताच नसेल. विठ्ठल